आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कवठेसार येथील खेळाडू विवेक बंडगर याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम, जयसिंगपुरात रक्तदान शिबिर तर कवठेसार येथे वृक्षारोपण संपन्न. कवठेसार येथील चॉकबॉल खेळाडू विवेक विलास बंडगर याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जयसिंगपूर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर कवठेसार येथे वृक्षारोपण करण्यात आले. विवेक बंडगर हा चॉकबॉलचा महाराष्ट्र चॅम्पियन खेळाडू होता. त्याचे एक वर्षापूर्वी अपघाती निधन झालं होतं. त्याच्या निधनाने चॉकबॉलच्या खेळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज त्याच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झाले. पहिल्या पुण्यस्मरण दिनानिमित्त चॉकबॉल क्लब कवठेसार, दिलसे दोस्ती ग्रुप आणि ग्रामपंचायत कवठेसार यांच्या वतीने रविवारी जयसिंगपूर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 75 अधिक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले होते. तर आज सोमवारी सकाळी कवठेसार येथे श्री राम मंदिरासह संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी सरपंच सौ दीपाली भोकरे, सुशांत माने, साताऱ्याचे प्रज्वल भोसले, सोलापूरचे अक्षय गवळी, जयसिंगपूरचे वृषभ मादनाईक, लोकेश पटेल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, मित्र परिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कवठेसारहून अभय वाळकुंजे. या ठिकाणी कवठेसारमध्ये विवेक विलास बंडगर आमचा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू, तो आम्हाला सोडून जाऊन एक वर्ष झालं. त्याचं अपघाती निधन झालं होतं मागच्या वर्षी. तर त्याच्या स्मरणार्थ ह्यावर्षी आम्ही जयसिंगपूरमध्ये काल दिनांक 27/5/2018 रोजी फिनिक्स स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने जयसिंगपूरमध्ये रक्तदान शिबिर घेतलं होतं. तिथं 75 बाटले रक्त डोनेट झालेलं आहे. त्याचबरोबर आज विवेकच्या गावी म्हणजे कवठेसारमध्ये आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम राम मंदिरच्या समोर त्याच पद्धतीनं गावात ठिकठिकाणी घेतलेला आहे. गाव उमटवलेलं आहे. त्याच्या स्मरणार्थ आम्ही जानेवारी महिन्यात 1,00,000 रुपये कॅश प्राईजच्या राष्ट्रीय स्तरावरच्या फिनिक्स स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून स्पर्धा घेतल्या होत्या. त्या देखील उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेल्या आहेत. आज विवेकच्या स्मरणार्थ या वृक्षारोपणासाठी सातारावरून पांडुरंग भगत, सोलापूरवरून अक्षय गवळी, त्याच पद्धतीनं त्याचा मित्रपरिवार तमाम महाराष्ट्रात नाही तो गोळा झालेला आहे. तरी त्याच्या आत्म्यात चिरशांती लाभो आणि पुढील आयुष्यात आम्ही अशाच पद्धतीनं कामं करत राहण्यासाठी विवेकचा एक आशीर्वाद आमच्या मागे राहो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी पांडुरंग भगत, सातारा चॉकबॉल. आमचं श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण म्हणून सातारवाडीमध्ये आम्ही आमचा क्लब आहे. आम्ही विवेक बंडगर हा आमच्या इथे दरवर्षी सुट्टी देणारा प्लेअर. खूप नॅशनल स्पर्धा त्याच्यावर आमची मुलं खेळली, खूप चांगला अनुभव होता. आणि अचानक तो ह्या जगातनं गेल्यामुळे त्याच्या एक स्मरणार्थ जो ह्यांनी काल कार्यक्रम ठेवला होता जयसिंगपूरला, रक्तदान आणि आज कवठेसारला जे वृक्षारोपण होतं, त्यासाठी मीच आणि माझ्या ग्राउंडचे सगळेच म्हणजे प्रज्वल भोसले, बाबू ढोबळे, तसेच प्रत्येक भोसले हे आम्ही 5-6 जणं सातारावरून आलो होतो. आणि दरवर्षी ह्यांनी असा कार्यक्रम ठेवावा आणि साताराच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातून आम्ही सर्वजण ह्या कार्यक्रमाला येऊन त्याची शोभा.